नमस्कार मित्रांनो ओरे हो स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो पीएम किसान योजनेअंतर्गत आतापर्यंत ज्या काही शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केले आहे ज्या शेतकऱ्यांना या पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळत आहेत जे शेतकरी नवीन असणार आहेत तर अशा सर्व शेतकऱ्यांची यादी जी आहे ती पी एम किसानच्या पोर्टलवरती आता आपल्याला पाहण्यासाठी उपलब्ध झालेली आहे या ठिकाणी मित्रांनो आज आपण या पी एम किसानच्या पोर्टलवरून या आपल्या संपूर्ण गावाची यादी कशी आपण पाहायची आहे याच्यामध्ये आपलं नाव कोणत्या ठिकाणी ना असणार आहे पेंडिंग आहे अप्रुव्हल आहे का आपल्याला रिजेक्ट झालेला आहे तर अशा स्वरूपाच्या टॅब देण्यात आलेल्या आहेत तर याच्यामध्ये आपल्याला आपलं नाव शोधायचं आहे नक्की आपला जो अर्ज भरलेला आहे तो कोणत्या परिस्थितीत आहे जर जुने शेतकरी असतील ज्यांना दोन हजार रुपये मिळत आहेत तर त्यांचं मित्रांनो हप्त्याचं स्टेटस जे आहे ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये चेक करू शकता त्याचबरोबर ज्या नवीन शेतकऱ्यांनी या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर त्या शेतकऱ्यांचं स्टेटस या ठिकाणी चेक होणार आहे म्हणजेच तीन टॅब देण्यात आलेले आहेत याच्यामध्ये रिजेक्टचा एक टॅब आहे दुसरा जो आहे तो अप्रुलचा आहे आणि तिसरा जो आहे तो पेंडिंग म्हणून असं तीन टॅब आहेत ती या तिन्ही टॅब मध्ये आपल्याला आपलं नाव शोधायचं आहे म्हणजे आपल्याला सध्या आपल्या अर्जाची परिस्थिती काय चालू आहे हे आपल्याला पाहता येणार आहे आणि विशेष म्हणजे आपल्या संपूर्ण गावची यादी या स्वरूपात आपल्याला इथं दिसणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ जो आहे तो स्किप कोणत्याही ठिकाणी करू नका शेवटपर्यंत पहा तुम्ही घर बसले तुमच्या मोबाईल वरून सुद्धा ही संपूर्ण यादी पाहू शकणार आहे त्याच्यामुळे मित्रांनो चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो सुद्धा व्हिडिओ शेअर करत चला जेणेकरून त्यांना सुद्धा घर बसल्या या संपूर्ण योजनेच्या माहिती घेता येतील चला तर वेळ न घालवता आता तुम्हाला सविस्तर प्रोसेस सांगतो नक्की आपल्या गावाची यादी आपण कशी पाहायची तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला गावची यादी पाहण्यासाठी आपल्याला पीएम किसान योजनेच्या पोर्टलवरती जावं लागणार आहे याच्यासाठी आपल्याला गुगलला येऊन पी एम किसान डॉट ओ व्ही डॉट इन ही आपली गव्हर्नमेंटची वेबसाईट जी आहे ती आपल्याला सर्च करायची आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला या पद्धतीचं होमपेज जे आहे ते पाहायला मिळणार आहे या ठिकाणी पाहू शकता पी एम किसान सन्मान निधी हे गव्हर्नमेंटचं होमपेज जे आहे ते आपल्या पुढे या ठिकाणी ओपन होऊन आलेलं आहे तर हे होमपेज ओपन झाल्यानंतर आपल्याला थोडं स्क्रोल करून खाली यायचं आहे या ठिकाणी आपल्याला डॅशबोर्ड नावाचा जो टॅब दिसत आहे पेमेंट सक्सेसच्या नावाखाली हा डॅशबोर्ड नावाचा जो टॅब दिसत आहे याच्यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे इथं पाहू शकता डॅशबोर्डवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला विलेज डॅशबोर्ड नावाचा नवीन टॅब जो आहे तो ओपन झालेला आहे आता या ठिकाणाहून आपल्याला आपल्या गावाचं नाव जे आहे ते सर्च करायचं आहे तर गावाचं नाव सर्च करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला स्टेट म्हणजे आपलं राज्य जे आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी आता आपण राज्य आप सिलेक्ट करून घेऊ या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आपण सिलेक्ट करून घेतलेलं आहे पुढे डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे आपला जिल्हा जो आहे तो सिलेक्ट करायचा आहे तुमचा जो जिल्हा असेल तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे या ठिकाणी आपला जिल्हा जो आहे तो आपण सिलेक्ट करून घेतलेला आहे त्याच्यानंतर पुढे आपल्याला सब डिस्ट्रिक्ट दिसत आहे म्हणजेच आपला तालुका तर या ठिकाणी तुमचा जो तालुका असेल तो तालुका तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि सर्वात शेवटी चार नंबरला आहे विलेज म्हणजे या ठिकाणी आपल्या गाव जे आहे ते आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे करसलवरती क्लिक करा गावाचं नाव टाईप करा किंवा करसल खाली वर करून सुद्धा तुम्ही हे गावाचं नाव सिलेक्ट करू शकता तर या पद्धतीने हे संपूर्ण प्रोसेस जी पूर्ण करून घेतलेली आहे या ठिकाणी गाव आपलं जे आहे ते सिलेक्ट केलेलं आहे आता पुढं शो हा जो आपल्याला टॅब दिसत आहे याच्यावरती आपल्याला क्लिक करायचा आहे शो वरती क्लिक केलंय शोवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता आपल्या संपूर्ण गावाची यादी ले ले जी आहे ती आपल्या पुढे आलेली आहे म्हणजेच या ठिकाणी आपल्याला संख्या दिसत आहे आपल्या गावात किती फार्मर रजिस्ट्रेशन आहेत किती पेंडिंग मध्ये आहेत किती जणांना अप्रुव्हल मिळालेला आहे त्याच्यानंतर ऑथेंटिकेशन किती जणांचं झालेलं आहे केवायसी ज्याला म्हणतो आपण ते किती जणांचं झालेलं आहे त्याचबरोबर खाली आपल्याला सर्वात शेवटी ऑनलाईन रजिस्ट्रेशन म्हणजे नवीन शेतकऱ्यांनी किती शेतकऱ्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचं या ठिकाणी रिजेक्ट ऍक्सेप्ट आणि पेंडिंग तर असे तीन ऑप्शन आहेत या तिन्हीमध्ये आपल्याला संख्या दिसत आहे म्हणजे आपल्याला या ठिकाणी या शेतकऱ्यांची संपूर्ण डिटेल पाहायला मिळत आहे आता याच्यामध्ये आपल्याला संख्यामध्ये हा संपूर्ण रिपोर्ट दिसला आता याच्यामध्ये आपल्याला नावं शोधायची आहेत म्हणजे आपलं याच्यामध्ये नाव शोधायचं कुठं असणार आहे तर नावं शोधायसाठी मित्रांनो आपल्याला काय करायचंय वर आपल्याला या ठिकाणी चार टॅब दिलेले आहेत वर पाहू शकता या ठिकाणी समरी पेमेंट स्टेटस आधार ऑथेंटिकेशन टेटस आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन स्टेटस तर याच्यामध्ये जो तुम्हाला पर्याय सिलेक्ट करायचा आहे जो तुम्हाला पाहायचा आहे तर तो तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून पाहू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण यादी पाहायला मिळणार आहे पण आता या ठिकाणी आपण ज्या शेतकऱ्यांनी नवीन शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा इतर कारणास्तव जर रिजेक्ट झाला असेल तर त्यांची संपूर्ण यादी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे याच्यामध्ये पेंडिंग अप्रुव्हल रिजेक्ट तिन्ही सुद्धा ऑप्शन असणार आहेत तर ते कसे पाहिजे तर हा ऑनलाईन रजिस्ट्रेशन नावाचा चार नंबरचा जो टॅब आहे याच्यावरती आता आपण क्लिक करतोय क्लिक केल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता ऑनलाईन रजिस्ट्रेशन टेटस नावाचं नवीन जे पेज जे ते आपल्या पुढे या ठिकाणी ओपन झालेलं आहे पेज ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करून या खाली आल्यानंतर तुम्हाला याची स याच्यामध्ये संपूर्ण यादी पाहायला मिळणार आहे या, या, या गावातील ज्या ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन नवीन रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्या संपूर्ण शेतकऱ्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे आता ही यादी तुम्हाला पाहायची आहे यादीमध्ये आपल्याला स्वतःचं नाव सिलेक्ट करायचं आहे कोणत्या परिस्थितीत आपला अर्ज आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला मी जे तीन पर्याय सांगितले होते तर त्या तीन पर्यायामध्ये आपल्याला पाहिजे रिजेक्ट पेंडिंग आणि अप्रुव्हल तर याच्यामध्ये सुरुवातीला जिथं वर तुम्हाला टॅब दिसत आहेत का सुरुवातीला रजिस्ट्रेशन रिसिव्ह ॲक्सेप्टेड रिजेक्टेड आणि पेंडिंग असे चार टॅब आहेत त्याच्यामध्ये सुरुवातीला जी संपूर्ण यादी पुढं आलेली आहे दोन नंबरच्या टॅबमध्ये ॲक्सेप्टेड म्हणजे आत्तापर्यंत किती शेतकऱ्यांचे अर्ज ॲक्सेप्ट झालेले आहेत तीन नंबरमध्ये रिजेक्टेड म्हणजे किती शेतकऱ्यांना याच्यामधून बाद करण्यात आलेला आहे आणि तीन नंबरला पेंडिंग आहे आता याच्यामध्ये सर्वात महत्वाची बाब म्हणजे आपल्याला रिजेक्ट टॅबवरती क्लिक आहे कारण की आपलं नाव रिजेक्टमध्ये जाणं म्हणजे आपल्याला या योजनेमधून बाहेर पडणं असणार आहे त्याच्यामुळे आपल्याला दुसरी कोणती टॅब सिलेक्ट न करता आपण डायरेक्ट रिजेक्ट टॅबवर सिलेक्ट करायचे आणि त्याच्यामध्ये आपलं नाव आहे का ते चेक करायचं आहे तर रिजेक्ट टॅबवरती क्लिक करतोय रिजेक्ट टॅबवरती क्लिक केल्यानंतर खाली पाहू शकता ज्या शेतकऱ्यांची नावं रिजेक्ट झालेली आहेत त्यांची नावं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत अशा स्वरूपात मित्रांनो तुम्ही सुद्धा तुमचं नाव रिजेक्ट यादीत तर गेलं नाही ना हे तुम्ही चेक करायचं आहे घरी बसल्या मोबाईल वरून सुद्धा चेक करू शकता हे चेक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाची परिस्थिती कळणार आहे तर अशा स्वरूपात मित्रांनो ही संपूर्ण महत्वाची माहिती असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचवणं खूप गरजेचं होतं भरपूर शेतकऱ्यांना याची अपडेट मिळत नाही त्याच्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नाही आणि त्यांचं कारण नसताना त्यांना संबंधित तहसील कार्यालयात पंचायत समितीमध्ये चक्रा मारावे लागतात तर मित्रांनो ही घर बसल्यासुद्धा तुम्ही यादी चेक करा जेणेकरून तुम्हाला तुमच्या अर्जाची परिस्थिती कळणार आहे आपल्या घरातील शेतकरी असतील त्यांना सुद्धा सांगा मित्रांना सुद्धा सांगा जेणेकरून त्यांना पुढचा येणारा जो हप्ता आहे हा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये कोणतीही अडचण न येता जमा होईल तर मित्रांनो आजच्यासाठी एवढेच भेटू पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद